बाबा, बऱ्याच दिवसानंतर आता असं वाटतंय की हीच योग्य वेळ आहे गुंतवणूक करण्याची. अरे वा, व्हेरी गुड. पण गुंतवणूकच जर करणार असशील तर अशा ठिकाणी कर की भविष्यात तुला जर गरज पडली तर व्यवसायही करता येईल, किंवा भाडं घेता येईल, किंवा फ्लॅट घेतलास तर तो भविष्यात आपल्याला राहायलाही उपयोगी पडेल. पण बाबा, एवढं सगळं एकत्र कसं मिळणार? अरे वेगवेगळ्या ठिकाणी कशाला, एकाच ठिकाणी आहेत ना श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स. विटे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एसटी स्टँडच्या पाठीमागे यशवंत नगरमध्ये मायनी रोडला फ्लॅट, दुकानगाळे, ऑफिस, रो हाऊसेस, बंगलोज सगळे पर्याय आहेत. वा बाबा, यू आर ग्रेट. श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन, इथे गुंतवणूक फक्त एक, पण फायदे मात्र अनेक. भविष्याचा वेध घ्या, आपली गुंतवणूक श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या कोणत्याही मध्यवर्ती प्रकल्पात करा. महाराष्ट्र बंदवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप. विट्यात मात्र बंदची औपचारिकता, सर्व व्यवहार 12 नंतर सुरू राहिले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने बंदचे आवाहन केले होते. सांगली जिल्ह्यात हे आंदोलन शांततेत पार पडले. हा बंद कुणी पाळू नये म्हणून भाजपच्या वतीने प्रयत्न करण्यात आले, तर कोरोनामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या व्यापारी वर्गाला अधिक त्रास नको म्हणून विट्यात दुपारपर्यंत प्रातिनिधिक बंद पाळण्यात आला. लखीमपूरच्या घटनेबद्दल आम्हाला संपूर्ण सहानुभूती आणि सहवेदना आहे, म्हणून याचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. आमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी हे क्षमतापूर्ण नेते आहेत, ते निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करतील. परंतु जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दल बोला, जो ओल्या दुष्काळामुळं आत्महत्येच्या उंबरट्यावरती आला आहे, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करतो म्हणणारे मदत करण्यासाठी अजून शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचले नाहीत. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीमध्ये अडकून ठेवलेला आहे. आणि आजचा तुमचा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे स्वतःच्या घराला आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखा आहे. तुमचं खरं दुःख हे काकाजींच्यासाठी सतावत आहे. माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रातील सहकारातील प्रस्थापितांची कीड साफ करायचं ठरवलेलं आहे. आणि ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले, कारखाने कवडी मोल दराने गिळंकृत केले, अशा सगळ्यांचा फास आवळत आहेत. यामुळेच आपलं पित्त खवळलं आहे आणि महाराष्ट्र बंदचा देखावा आज केला आहे. उत्तर प्रदेशमधील या घटनेची गेले 8 दिवस झालं आपण सातत्यानं चर्चा पाहतोय. त्याच्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलांना कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना चिरडलं हेही आपण पाहिलं, त्याचा व्हिडिओ आपण पाहिला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, हा जाणता राजा आहे, हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या तोंडून फक्त निवडणुकीमध्ये ऐकण्यापुरतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी तुम्ही राजकारण करता, सत्तेवर येता, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातल्या शेतकऱ्याच्या देठाला जरी धक्का लागला तरी त्या ठिकाणी सहन करणार नाही अशी भीष्म प्रतिभा घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांचं नाव घेऊन हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करतं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या भारतीय जनता पार्टीला नाही. अदानी अंबानीच्या खिशात घालण्यासाठी हे काळे कायदे केले, त्याचा निषेध म्हणून गेली वर्षभर शेतकरी या ठिकाणी आंदोलन करतात की काळे कायदे रद्द करा. परंतु एका केंद्रीय मंत्र्यानं स्वतःच्या मुलाला हुकूम देऊन शेतकऱ्यांना चिरडून मारलं म्हणजे या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चालू आहे. आणि ही हुकुमशाही ज्या भारतानं स्वातंत्र्य मिळवलं, संघर्ष केला, या भारतामध्ये चालू दिली जाणार नाही. आणि याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी बंदमध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा निषेध नोंदवला आहे. आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवतो आणि शेतकऱ्यांचा आभार मानतो. इथं घडलेली घटना, इथं शेतकऱ्यांच्या शांतपणे अहिंसाई मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला चिरण्यासाठी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून तिथं शेतकरी मयत पावले, पत्रकारही एक त्यात मयत पावला. ह्या घटनेचा निषेधार्थ म्हणून आमच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांनी जोरदार त्या ठिकाणी मोठी रॅली काढून ह्याला विरोध केलेला आहे. आज महाविकास आघाडीने
बंद ह्या ठिकाणी महाराष्ट्र बंद ची हाक दिलेली आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। काँग्रेस पक्ष हा ह्या घटनेच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि म्हणूनच भारत बंदला त्यांनी पुकार दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या ह्या मागण्या पूर्ण करायच्या एक वर्षापासून मागणी असून सुद्धा त्या बाजूला ठेवल्या, ही तर वाईट घटना आहेच, पण अहिंसा मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना चिरडून काढायचं म्हणजे ही तर स्वातंत्र्यापूर्वी जसे इंग्रज वागायचे तशीच आज इंग्रजांसारखी ही मोदी सरकार वागत आहे अशी भावना जनसामान्यातनं झाली। विचार करा, शेकडो वर्ष लागले या भांडणातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला। 7 वर्षांपूर्वी सारखं वाईट दिवस स्वातंत्र्यपूर्वीचे आणण्यात त्या मोदी सरकारला यश आलेलं आहे। ताबडतोबीनं मोदी सरकारने त्या मंत्र्याला काढावं। माझं तर म्हणणं आहे, मोदीला सरकारला जरा जरी लाज असली तर स्वतःही राजीनामा द्यावा, ही या ठिकाणी मी त्यांना आवाहन करतो। आणि सर्व शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना ज्यांनी ह्या संपाला बंदाला पाठवा।